शेतजमिनीच्या क्षेत्राची दुरुस्ती होत नसल्याने गुरुवारी मोहोळ तालुक्यातील देवीदास माने या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहोळ तालुक्यातील कोनहेरी या गावातील देवीदास माने यांच्या 7-12 उतार्यातून 15 एकरातून 1 एकर क्षेत्र कमी दाखवण्यात आला असून मोहोळच्या तहसीलदारांकडे क्षेत्र दुरुस्तीसाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही क्षेत्र दुरुस्ती होत नसल्यानं देवीदास माने यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी तात्काळ आत्महत्या करणाऱ्या देवीदास माने यांना थांबवलं आणि त्यांची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भेट घालून दिली. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देवीदास माने यांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. मी आत्मदन करण्यासाठी आलेली आहे. माझी तुकडबिल मी जमीन कमी झाली आहे. सुखदेव चौगुलेन घेतलेली आहे. मला जमीन खुश देत नाही. माझ्या रांजणावर बांधतोया. मला मारहाण करतोया. माझ्या चार रोज झाली जमीन पडक आहे माझी. हां, मी आत्मदन करण्यासाठी आलो शेवटला. तक्रार केली पोलीस स्टेशनला केलेली आहे. परत तहसीलदाराकडे केलेला आहे. तरी माझी कोण दखल घेत नाही. मागणी काय? माझी जमीन वाढवत यावी. दिवसापासून 4 रोज झाली जमीन पडक माझी. 4 वर्ष चालू.